नमस्कार आर एम डब्ल्यू प्रेझेंट्स जस्ट टॉक या सीरीज अंतर्गत क्युअर फॉर शुअर या कार्यक्रमामध्ये मी ॲडव्होकेट स्नेहल शिंदे आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते मित्रांनो आयुष्यामध्ये वादळं यावीत कारण ह्या वादळामध्येच कोण आपला हात घट्ट धरून ठेवतो हो आणि कोण सोडतो याची खरी ओळख होत असते परंतु काही आजारपण आपल्या आयुष्यात अशी वादळं घेऊन येतात की आपल्या जवळच्या व्यक्तीला कितीही घट्ट धरून ठेवण्याचा प्रयत्न केला तरी देखील आपल्या नजरेपुढे त्यांचे श्वास निसटताना आपण बघत असतो यातलाच एक आजार तो म्हणजे कॅन्सर नुकतंच सात नोव्हेंबरला जागतिक स्तरावर कॅन्सर अवेअरनेस डे म्हणून साजरा करण्यात आला आणि त्याच अनुषंगाने कॅन्सर <laughs> म्हटलं की भीती कॅन्सर म्हटलं की शंका कुशंका प्रश्न असंख्य प्रश्न आणि ह्याच सगळ्या प्रश्नांवर उत्तरं देण्याकरिता या सगळ्या प्रश्नांची रितसर माहिती देण्याकरिता आजचा आपला हा विशेष कार्यक्रम आणि आजच्या आज आपल्यासोबत स्टुडिओमध्ये आहेत डॉक्टर गोपाल गुर्जर सर, सर। नमस्कार सर आजच्या आमच्या क्युअर फॉर श्युअर या कार्यक्रमामध्ये आपलं खूप खूप स्वागत धन्यवाद सरांबद्दल सांगायचं झाल्यास सा गेल्या बारा वर्षांपासून सर नागपूरमध्ये प्रॅक्टिस आहेत सरांचं प्राथमिक वैद्यकीय शिक्षण हे नागपुरात झालं आणि मास्टर्स यांनी अहमदाबाद इथनं पूर्ण केलेले आहे आणि सध्या नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटमध्ये हेड ऑफ द डिपार्टमेंट म्हणून ते कार्यरत आहेत सर आपण विषयाला सुरुवात करूया कॅन्सर म्हटलं की संपलं सगळं अशी एक भीती सगळ्या सगळीकडे आहे आणि आज इतक्या आधुनिक तंत्रज्ञान सगळीकडे आलं असल्यानंतरही कॅन्सरला खरंच इतकी घाबरण्याची गरज आहे का सर सुरुवातीला मी थोडासा कॅन्सरबद्दल जनरल माहिती देतो तुम्हाला बिलकुल कॅन्सर म्हणजे असा जीव आजारच आहे नेहमी दरवेळेस असं ग्राह्यधाराची गरज नसते अच्छा कॅन्सर सोबत जो सोशल फोबिया आहे किंवा लोकांमध्ये जी भीती आहे त्याचं कारण असं आहे की जे लेट डायग्नोसिस किंवा ज्यांचा खूप उशिरा त्यांचा रोग निदान होता तसे पेशंट्स या रोगाने दगावतात बरं आणि ज्यांच्याबद्दल आपल्याला ज्या विषयाबद्दल आपल्याला काही विशेष माहिती नाही आहे किंवा ज्या विषयाबद्दल आपल्याला काही अभ्यास नाही आहे अशा विषयांवर जेव्हा शेजाऱ्या पाजाऱ्यांकडून आपल्याला इन्फॉर्मेशन मिळते किंवा माहिती मिळते की अमुक एक व्यक्ती जो हो आहे तो कॅन्सरने दगावला त्याच्यामुळे भीती अजून वाढते वाढते कॅन्सर हा एक आजार नसून डोक्यापासून पायापर्यंत सगळे जे शरीरामध्ये अवयव आहेत त्यांच्या वेगळ्या वेगळ्या अवयवांचे वेगळे कॅन्सर होतात बरोबर प्रत्येक कॅन्सरचा इलाज जो असतो तो त्याच्या स्टेजवर आधारित असतो अच्छा जे पहिल्या स्टेजमध्ये जे कॅन्सरचं निदान होतं त्याच्यामध्ये पूर्णपणे दुरुस्त व्हायची भरपूर शक्यता असते आणि त्याचा पुरेपूर इलाज सध्या आपल्याकडे आहे अच्छा म्हणून कॅन्सर झाला आणि त्याच्यानंतर काहीही ऑप्शन्स नाही आहेत किंवा कॅन्सर होण्यामुळे एमिनेंट मृत्यू आहे असं ग्राह्यधारेची बिलकुल गरज नाही आहे कॅन्सरचं रोग निदान झाल्यानंतर त्याचा दुसरा टप्पा असतो त्याचा स्टेज माहिती करून घेणे आणि त्या स्टेजच्या आधारावर इलाज होतो सर तुम्ही जे म्हणाले की कॅन्सर जर पहिल्या स्टेजमध्ये असेल तर आपण तो बरा होऊ शकतो पण ही स्टेज ओळखणं कसं काय शक्य आहे म्हणजे पेशंटला लक्षात कसेल की, बो होतो की बा आपल्याला कॅन्सर होतोय किंवा सुरुवात झाली आहे त्याची लक्षणं काय असतात असं आहे की डोक्यापासून पायापर्यंत समजा जर कोणाला तोंडामध्ये जखम झाली आहे किंवा जिभेवर ओठावर जखम झाली आहे आवाज बदलला आहे गिळायला त्रास होतो आहे मानेमध्ये कुठे गाठी आल्या आहेत किंवा स्त्रियांमध्ये स्तनामध्ये गाठ आहे पोटामध्ये गाठ आहे कावीळ झाली आहे लघवीतून किंवा संडासातून रक्त जात आहे किंवा असा खोकला आहे जो बसत नाही आहे ठ्यामध्ये रक्त पडत आहे हे सगळे लक्षणं जे आहेत मेजर लक्षण आहेत कॅन्सरची बरं असे सिमटम्सचे असे लक्षण ज्या पेशंट्सला आहेत त्यांना कॅन्सरच्या दृष्टिकोनातून त्यांची तपासणी करायला पाहिजे करायला पाहिजे म्हणजे मला वाटतं प्रेक्षकांनी ही गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे की सरांनी आता जी लक्षणं सांगितली अशा प्रकारचं सा कुठलेही लक्षण जर असेल तर त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही कारण ही त्या आजाराची पहिली स्टेज असू शकते बरोबर सर अगदी बरोबर जेव्हा सुरुवातीला पेशंट्सला सिमटम्स येतात त्याच वेळेस hmm. त्यांचा रोगनिदान करणे आणि त्या दृष्टिकोनातून त्यांचा इलाज सुरू करणे अत्यावश्यक असतं आपण लवकरात लवकर अशा ज्या कंप्लेंट्स असतात hmm. त्यांचं रोगनिदान करून घेतल्यास आपला बिमारी जी आहे ती अर्ली स्टेजमध्ये इनिशियल स्टेजमध्ये डायग्नोसिस करून त्याच्यातून पूर्णपणे दुरुस्त व्हायची गुंजाईश मॅक्सिमम असते अगदी बरोबर सर आ, हे तर झालं की उद्भवणाऱ्या ज्या समस्या आहेत किंवा जे लक्षणं आहेत त्याबद्दल आपण विचार केला परंतु बरेचदा कॅन्सर होण्यामागचे कारणं काय आहेत कॅन्सर मुख्यतः तीन कारणांमुळे होतो पाच ते दहा टक्केच कॅन्सर अनुवंशिक असतात अच्छा ते एका परिवारामध्ये आईपासून मुलीला मुलीपासून तिच्या मुलीला असं लिनिएज राहू शकतं त्याच्यात अच्छा दुसरं कारण असतं एन्व्हायरमेंटल इफेक्ट्स म्हणजे आपलं जे वातावरण आहे त्याच्यामधला जो आपल्या शरीरावर होणारा जो असर आहे त्याच्यामुळे आपण काय खातो आहे आपण कशा श्वास श्वासामधून जे पोल्युशन आपल्या फेफड्यांमध्ये जातं तिसरी गोष्ट जी आहे ह्याच्यामध्ये ती आहे व्यसन बरं तंबाखू गुटखा बीडी सिगरेट ह्याच्यामुळे जे दुष्परिणाम होतात शरीरावर हा तिसरा मेन कारण कारण आहे कॅन्सर होण्याचं कॅन्सर होण्याचं बर। आता तुम्ही म्हणाल की जे लहान बाळांना ल्युकेमिया होतो किंवा ब्लड कॅन्सर असतो त्याच्यामध्ये ह्या दोन्ही गोष्टींचा काही सहभाग नसतो बरं त्याला काही स्पोरॅिक किंवा दुर्दैवाने होणारे कॅन्सर असतात काही बरं त्याच्यामधून प्रिव्हेंटिव्ह असं काही त्या मध्ये नाही अजूनही म्हणजे ह्या जर छोट्या बाळांना जे कॅन्सर होतात त्याच्यामध्ये ते त्यांना इनहेरिडेंटली येत असं पण काही असू शकतं फारच कमी आहे पाच ते दहा टक्के जसं मी सांगितलं पाच ते दहा टक्केच कॅन्सर इनहेरिटेड किंवा अनुवंशिक असतात बाकी जे स्पोरायडिक कॅन्सर असतात त्याच्यामध्ये म्युटेशन म्हणजे त्या पेशंटमध्ये जे पेशी आहेत कुठेतरी त्यांच्या मल्टिप्लिकेशनमध्ये म्युटेशन झालेलं असतं ज्याच्यामुळे त्यांना त्या पेशी ज्या आहेत त्यांचं अनकंट्रोल्ड मल्टिप्लिकेशन होतं त्यांचं जे वाढायची गत असते ते अनियंत्रित होऊन कॅन्सरमध्ये परिवर्तन परिवर्तित होत असते तरी पण आपल्याला कॅन्सर होऊ नये याकरता जर आपल्याला काळजी घ्यायची असेल तर आपण काय करायला पाहिजे सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्या देशामध्ये बीडी <laughs> सिगरेट तंबाखू गुटखा ह्यामुळे तोंडाचेच नाही तर फेफड्याचे लघवीच्या पिशवीचे आणि बरेचसे असे कॅन्सर्स आहेत जे डायरेक्टली टोबॅको आणि तंबाखू आणि त्याचे जे दुष्परिणाम दुष्परिणाम आहेत त्याच्याशी लिंक झाले आहेत बरं म्हणून जर का आपण विचार के आ, तर... विचार केला केला तर सगळ्यात कॉमन जो कॅन्सर आहे भारतात तो फुफ्फुसांचा कॅन्सर आहे आणि त्याचा आणि सिगरेट आणि बीडीचा डायरेक्ट कोरिलेशन असतं जेवढं जास्त त्याचं व्यसन लोकांमध्ये राहील तेवढं जास्त फेफड्याचा जा कॅन्सर वाहण्याची शक्यता आपण स्वतः जो व्यसन करत असतो त्याच्यासोबत त्याच्या संपर्कात येणाऱ्या व्यक्तीला पण तो कॅन्सर श्वासाचा कॅन्सर किंवा त्याला जसं घरी लहान बाळ आहेत किंवा स्त्री आहेत ज्या डायरेक्टली स्मोक नसतील करत परंतु घरी जो पुरुष आहे घरी पण स्मोक करताना त्यांच्यामुळे जे पॅसिव स्मोकिंगचे दुष्परिणाम असतात ते इतर घरातल्या व्यक्तींना पण सोसावे लागतात त्यामुळे पण कॅन्सर उद्भवू शकतो म्हणजे ते नाकारता येत नाही आपल्याला काही असे प्रोफेशन्स आहेत जसे ड्रायव्हर्स आहेत जे सतत रस्त्यावर असतात पोल्युटंट्स जे वेहिकल एक्झॉस्ट मधून पोल्युशन जातात बरोबर ते जरी व्यसनाधीन नसतील तरी परंतु जे पोल्युटंट्स आहेत हवेतले त्याच्यामुळे पण त्यांना तेवढाच जोखीम असते सर आपण मगाशी म्हटलं की आधुनिक काळामध्ये तंत्रज्ञान फार प्रगत झालेलं आहे पण या सोबतच एक धोका देखील सर्वसामान्य आपल्याला बघायला मिळतो तो म्हणजे आपला लाइफ हे फार बदललेला आहे जीवनशैली जी आहे ती बदलत चालली आहे याचा देखील परिणाम कॅन्सर या आजाराच्या अनुषंगाने काही होतो असा डायरेक्ट कोरलेशन कदाचित मांडणं खूप सोयीचं नाही राहणार परंतु हेल्दी लाईफस्टाईल ठेवणे नियमित व्यायाम करणे वेळेवर जेवण करणे पर्याप्त मात्रामध्ये झोप घेणे ह्या सगळ्या गोष्टींनी कॅन्सरचा व्हायचा जो चान्स आहे तो नक्कीच कमी करता येईल जे इलेक्ट्रॉनिक गॅजेटरीजचा एक्सपोजर आहे त्याचे दुष्परिणाम आपल्याला येणाऱ्या वर्षांमध्ये करणारच आहेत मला असं वाटतं की असं होऊ शकतं की काही काही जे रेडिएशन इमेटिंग डिव्हायसेस आहेत त्याच्यावर भविष्यामध्ये आपल्याला थोडासा कंट्रोल करणं किंवा काही गोष्टी बॅन पण करणं गरजेचं गरजेचं राहू शकते सर uh, गेल्या काही दिवसांमध्ये महिलांच्या बाबतीत कॅन्सरचं प्रमाण जे आहे विशेषतः ब्रेस्ट कॅन्सर किंवा युटेरस गर्भाशयाचा कॅन्सर ह्याचं प्रमाण वाढतं आहे तुम्हाला काय वाटतं कुठली कारणं कुठली कारण स्त्रियांमध्ये जे होणारे कॅन्सर आहेत ते मुख्यतः स्तनाचा कॅन्सर आणि गर्भपिशवीचा आणि ओव्हरीजचा कॅन्सर असतो जे हार्मोनल मेल्यू असत जे राणीमान आहे त्याच्यामध्ये जो फरक झालेला आहे त्याच्यामुळे खूप सारे डिस्टर्बन्स होतात अच्छा बायोलॉजिकली uh, कमी वयामध्ये मुलं होणे आणि दोन ते तीन मुलं होणं हे याच्यासाठी आपलं शरीर जे आहे ते परमेश्वरांनी बनवलेलं आहे सुसज्ज so परंतु पहिलं बाळ तीस वर्षानंतर होणे hmm. त्याला अनहिंड इस्ट्रोजन स्टिम्युलेशन म्हणतात आमच्या भाषेमध्ये तसं होणे हा इनहेरेंटली ब्रेस्ट कॅन्सर आणि ओवेरियन कॅन्सर होण्यासाठी रिस्क फॅक्टर असतो अच्छा लेट इशू फ्यू इशूज असिस्टेड रिप्रोडक्शन म्हणजे आय व्ही एफचे जे, जे मदत घेतात आपत्तीसाठी हे सगळे रिस्क फॅक्टर्स आहेत फिमेल्समध्ये कॅन्सर होण्यासाठी अच्छा ब्रेस्ट कॅन्सर एक पाच ते दहा टक्के अनुवंशिक पण असतो परंतु नव्वद टक्के ब्रेस्ट कॅन्सर जो असतो तो स्पोराडिक असतो म्हणजे त्या परिवारामध्ये एकाच कुठल्या तरी स्त्रीला होतो अच्छा आणि त्याच्यामध्ये त्यांचा हार्मोनल मेल्यू आणि हार्मोनल डिस्टर्बन्स जो असतो त्याचा फार महत्त्वाचा भाग असतो ब्रेस्ट कॅन्सर होण्यामध्ये सर ब्रेस्ट कॅन्सर मध्ये ज्या ग्लँड तयार होतात ज्या गाठी तयार होतात बरेचदा फिडिंग प्रॉपर न केल्यामुळे देखील ते होत असतं का परमेश्वरांनी जे स्तनाचं जे फंक्शन दिलेलं आहे त्याचा जेव्हा आपण वापर करत नाही तेव्हा ब्रेस्ट कॅन्सर होण्याची चान्सेस मॅक्सिमम होतात ज्या स्त्रियांना गर्भधारण होत नाही त्यांच्यामध्ये वीस ते तीस टक्के स्तनाचा कॅन्सर होण्याची रिस्क जास्त कारण त्यांनी तशा ट्रीटमेंट घेतलेल्या असतात अगदी बरोबर त्यांनी त्यांचा जो हार्मोनल मेल्यू असतो तो कार्सिनोजेनिक होऊन जातो त्याच्यामध्ये जे चेंजेस जसा हार्मोनल ड्राईव्ह पॉज होतो तसं नाही होण्यामुळे तसं नाही झाल्यामुळे ज्या गोष्टी नैसर्गिक व्हायला पाहिजे त्या तशा न होऊ देता आपण जर का त्या सायकलला डिस्टर्ब करतोय तर डेफिनेटली इट विल बी कॉज ऍज अ म्हणजे तुम्हाला तर कॅन्सर होण्याकडे वळवणारी गोष्ट आहे असं म्हणायला हरकत नाही नक्कीच बरोबर सर आ, फार महत्वाचं होतं हे खरं तर आणि जसं आपण म्हटलं की आपण सगळी काळजी घेतली आणि सगळं झालं आणि दुर्दैवाने जर आपल्याला कॅन्सर होतोय कारण ही अतिशय दुर्दैवी गोष्ट आहे अशा प्रकारचा आजार होणं म्हणजे मग त्यावेळेला आपल्या नागपूरमध्ये कुठल्या सुविधा उपलब्ध आहे कुठल्या कुठल्या मेडिकल इक्विपमेंट आहेत आणि खरंच तितक्या सोयी आहेत का की आपण इथे सगळ्या प्रॉपर ट्रीटमेंट करू शकतो कॅन्सरचं रोगनिदान जे आहे ते बायप्सी किंवा एफ एन एसी म्हणजे त्या पेशींचा थोडा तुकडा तपासणी करून होतो बरं त्याचं बेसिक इन्व्हेस्टिगेशन पूर्णपणे नागपूरमध्ये होऊ शकतं बरं आणि त्याचा जो इलाज असतो तो तीन आयामही असतो पहिलं म्हणजे औषधं देणे किमोथेरपी म्हणतात त्याला दुसरं ऑपरेशन करणे सर्जरी तिसरं म्हणजे रेडिएशन देणे बर या तिन्ही आयामांमध्ये नागपूरचे बहुतांश दवाखाने जे आहेत ते सुसज्ज आहेत आणि अगदी साध्या इलाजापासून ते ॲडव्हान्स ट्रीटमेंटपर्यंत देण्याची कुवत नागपूरच्या हॉस्पिटल्समध्ये नक्कीच आहे सर फारच आनंदाची गोष्ट ही खरं तर कारण कॅन्सरला घेऊन आजही आपण बघतो की बरेचसे समज गैरसमजच फार जास्त आहे आणि मी बरेचदा म्हणत असते की हल्ली एका एक विद्यापीठाचा दर्जा जो हो आहे तो व्हॉट्सअप वा आणि फेसबुकला आलेला आहे त्यावरनं इतके संभ्रम लोकांच्या मनात निर्माण होत असतात आणि त्याच संभ्रमांना दूर करण्याकरिता सर आम्ही ह्या शोच्या माध्यमातून आमचा हा, हा उपक्रम राबवतो आहे त्यामध्ये तुम्ही आलात आणि इतकी सुंदर माहिती अगदी मोजक्या वेळामध्ये सगळ्या विषयांच्या अनुषंगाने तुम्ही दिली त्याबद्दल पुन्हा एकदा आर एम डब्ल्यूतर्फे मी आपलं खूप खूप आभार मानते धन्यवाद सर धन्यवाद बघितलं मित्रांनो आपण आपली लाईफस्टाईल ही हेल्दी ठेवायला पाहिजे आणि कुठलीही लक्षणं दिसली तर घाबरून न जाता त्याचा उपचार करणं हे आपलं परम कर्तव्य आहे अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या विषयांवर नवीन नवीन माहितीसोबत आम्ही आपल्यासोबत येऊच तोपर्यंत आर एम डब्ल्यूच्या पेजला लाईक करायला सबस्क्राईब करायला आणि शेअर करायला विसरू नका नमस्कार